पचास साठ सत्तर अस्सी नब्बे शंबर वाह 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 काय अभ्यास चालू आहे मस्त. अरे दिवाळीची सुट्टी आहे तरी पोर अभ्यास करू राहिले. दुसरी कितीला आहे तू? दुसरीचा अभ्यास. पुस्तक कोणतं आहे? ए खुशी तो पुस्तक तो दाखव. इयत्ता चौथी आपण तो पप्पा आले म्हणून एकमेकांचे पुस्तक उचलले. वा 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 छान अभ्यास चालू आहे. तुझ्याकडे याच पुस्तक याच्याकडे तुझं पुस्तक किती मस्त अभ्यास चालू आहे. हा भारी भारी असे अभ्यास करतेस का? खरे असे अभ्यास करते दिद्याचं पुस्तक. ए दिना पुस्तक कर नीट अभ्यास. हा माणसाला येण्यात काढता का रे? अहो पप्पा मी चौथीचं पुस्तक पाहून घेऊ आले म्हणजे पुढे आम्हाला सोपं जाईल अभ्यास आला. अरे हे चांगलं पाठ कर याच्यात नंबर आण. काय करा बाई आणला लाईटीचं काम आहे. नाही नाही जाऊनच पाहावं लागन. यांचं काही खरं नाहीये. गेल्या कावचे मोटर चालू करायला पाहते वाट जाऊन पाहते बाई लाईटीचं काम आहे. जाऊ फोड फोडत ही चालडत असन. काय कायमच चालडा ती नसती. झाली का मोटर चालून टाकला का जनावरला चारा वा इकडे एकारान कापूस गोळा करायचा. हे कायमच माणसाला आयुष्यभर सख निवांत बसतो. आता ह्याला काय फुलाचा वास येतोय. अरे वा 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 काय सुगंध आहे. जस काय स्वर्गात गेलो. स्वर्गात गेल्यावर वाटू राहिलं. स्वर्गात मला वाटलं खरोखर स्वर्गात गेले का काय गेला. मोटर चालू करायला आले मग एखादी आवाज येते का काय काय कवच आवडते. मी अगं मी धुंद झालतो धुंद वासनी. जस काय स्वर्ग म्हणजे शांत चित्तीने. मग हात पाय गळून गेले ना मला वाटलं चिटकले काय आवाज निघाना तुमचा. मोटर चालू करायला गेला माणूस वाहू द्यायला अर्धा तास झाला. मोटरी पशी पाईप धरू मग लाईट आहे का नाही काही म्हणताय का नाही. हा आहे का नाही का तुम्ही चिटकले आहे का नाही. मग माझं मन एक एक चितीत होत. मन एक एक चितीत होत. तुम्ही फुलाचे वास घेत बसले हिरो झाले का काय. अग तुझ्या करतानी होत. माझ्या करतानी झेंडूचे फुलं रोज मी कापूशीची ते झेंडूचे फुलं माझ्या करतानी आणून राहिले का. चला उठा घरी. काही काळजी नाही चिंता नाही काही नाही. खुशाल जिदा बसले म्हशी काम सांग. कामाच्या भेवा भेने बसले. आता उठा भेवा भेने नाही. मला खाली माझ्या डोक्यात विचार चालला होता. म्हणलं झेंडू करावा का काय. झेंडू हा ह्यो विचार होता माझ्या डोक्यात. झेंडू करावा काय फुलं लागलेत. मी आता तू विचारच नाही केला. आणि आपण दर शुक्रवारी तोडतोय देवाला. शिवाय हार होऊन उरत येत. हार होऊन उरत येत देवाऱ्यात ठुतो. हा देवाऱ्यात ठुतो. हा एका पशी पेक्षा जर झेंडू केला. झेंडू केला तर काय होईल. मला काय गोष्ट येत नाही परो. तुम्ही बाबा कोण ऐका. बाबा सांगा गोष्ट सांगू का रे. सांगू का. हवा ऐका. एक होता राजा. असा राजा होता रे कि बस रे बस पुढं काय झालं. एक होता राजा. असा राजा होता रे कि बस रे बस पुढं काय झालं. अरे एक होता राजा. असा राजा होता रे कि बस रे बस पुढं काय झालं. पुढे काय ऐका नाही. पुढं काय. अहो बाबा तुमच्या पेक्षा तर मला भारी येते. अरे बाबो असं. हा आणि पुढं काय झालं. पुढं काय झालं. पुढं काय ऐका नाही. पार्सल पाठवायचे लागलं तर. पार्सल कुठं पाठवायचे माहिती आहेत तुम्हाला. द्यायच्या खून खडाय पाठवू पाठवू इष्टीवर द्यायचे टाकून नाही तर फोनवर कॉन्टॅक्ट. हॅलो येऊ राहिली गाडी. अहो हॅलो येऊ राहिली गाडी. तिकडं कोणी उतरून घे ना फुलं. अरे दिन तेव्हा दिन तिला पिल्लू झाल्यावर दिन. अगं दंत पाणी पिते.
अगं काय झालं म्हणजे हे भोपळे तुझ्यामुळे आजचे पाण्यात गेले ना मागच्या वेळेस मला इकू नाही दिले तो अचानक काय झालं तुम्हाला बर झालं बाई माऊली काय झालं माऊली काय झालं झालं काय आज पहिल्यांदा तुमच्या डोळ्यातून अश्रू आले आज पहिल्यांदा तुम्ही रडले तुमच्याकडे पाहून मला रडू आवरना काय झालं असं मला नाही माहिती जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पाहुण्या भोपळे भोपळे हा ना आता काय करतात काय रडू राहिले भोपळ्याचं काय नेमकं अहो हे भोपळे नाही कायलाच नाही नेऊ दिली त्याच्यामुळे रडू राहिले का हा हो काय पाहुणे हो मी म्हणलं पाहुणे लहानपणापासून कधी रडले नाही लय दुःख झालं असं म्हणलं कारण लय निबर काहीजे वाकड्यासारखं निबर काहीजे सारखं नाही लय निबर काजाचे ते त्यांना कधीच रडू येत बोकड्यासारखं नाही बोकड्यासारखं नाही निबर निबर आता मग कोंबडीचं म्हणता का फुसफुस निबर मग काय सारखं म्हणू आता दगडासारखं म्हणू का मग दुसरे आहे ना मग परानी परानी हा दुसरे कोणते परानी आहे वाघ म्हणायचा ना वाघ मांजरीस बोक्या बोक्या मात्र वाघ ओला खाना वाघ वाघासारखं काळी जे म्हणत होते माणूस तुम्हाला मारलं होतं धपाधप चाळत येऊन तुम्ही फुल दिलत हे वास केलं होत मी चांगलं पाहिलं होत डोळ्यानी काय बावली मी मागापासून पाहतो तुम्ही खुशाल तिला फुल देऊ राहिले करून दाखवलं तुम्हाला तुमच्या हातात देऊ का नाही माझ्या हातात नाही हे असं दिलं नव्हतं का आणि म्या तुम्ही म्हणले कोण होती ती पोरगी पोरगी कोण होती सांगा अहो ती हीच ना हीच ना ती मी का म्हणलं तू राहिलो आता आणि माझं असं एकच निकाम फुल दिलं पण तिलाच बायको केलं हा ना हे खरंय पाहुणे हो मात्र जेवटच खरंय का खोट आहे मग डेंजर होते पण तुम्ही पहिल्या मग आता काय ते म्या नाही डेअरिंग केली कधी फुल द्यायची नाही मला बे वाटलं मी नेमकं मी दुसऱ्या दिवशी देणार फुल कोणाला देणार होते ते जाऊ द्या हो नाही नाही आता खरं सांगा पण तुमचा मार पाहून मी ते कॅन्सलच करून टाकलं म्हणलं डॉक्टर तू काढा आता नाही तर आपली टवकी फुटन मला घेऊन चला गावताला मी सांगायचं तुम्हाला कसं घ्यायचं पाहुण्याला काय नुसतं घरी पळायचं नुसतं घरी पळायचं त्यांना म्हणलं चांगलं गवत घ्या नाही पटकन गठुडू होतं म्हणजे मग ते जनावर खातेत का जनावर तसं तुडू तुडू घेतात पाहुणे पुढे मांडवर तू तुकडे वाळ्या तुकडे खा म्हणा शिळी भाकर खात नाही तर तुकडे कधी खायचे त्यांना शिळी भाकर नाही चालत आणि जनावरांना कसं घ्यायचं मुक चित्रा भे त्याला बोलता येत नाही म्हणून काय मला म्हणले होते उद्या तुला पाजीन पाजली बरं झालं
म्हणले नाही का लेकरा बाळाला खायला घेऊन देतो उद्या जाय घेऊन ते नसते म्हणले त्यांच्याच लेकराला नाही तर माझ्या लेकराची काय काळजी पण मला माझ्या लेकराची काळजी आहे ना मग काय आणलं तुम्ही लेकरा खायला चॉकलेट होते कुठे गेले पडले असतील कुठं अरे मी काय लोळलो का दारू पिऊन एवढा बेवडा दिसलो का मी तुला असं काय असं ओढू राहिली तू का मी जास काय लई मोठा पेताड माणूस झालोय कुठं नाचू राहिले मी किती तई डुबाय पाय बर हलत का तरी पाय का म्हणून हलत पाय का म्हणून तुम्ही हलू राहिलेत तुम्ही दोघे एका जागेवर उभा राहा ना नीट आणि मग माझ्याकडे पा अरे असा हलता का म्हणून खाली बसा कालवण काही नाही सुकट्याची चटणी कर कुठून आणायचं सुकट गुरुवारी आज गुरुवारी बाई नुसती हिरवी कर अरे मला पेतर समजित काय धरा धरा म्हणजे काय मी काय पडलो काय खुर्ची मोडली असती खुर्ची मोडली पडायला काय मी एवढं एवढं फेल गेलो काय नाही मी खुर्ची धरीत होतो बसले का अग पारू पेलो दारू पण आता नको मला मारू काय सांगायची तुझी मारायची मला तिच्या डोक्यात मला इथं कळू राहिले हे काठी हाताचे म्हणजे असं वाटत असं तुम्हाला माझ्यावर धोपटी टाकावा खरं बोला म्हणत वाटत होत तसंच पण आता काय करावं जावाई ना काय नाही तुम्हाला काय नाही म्हणले जावाई मग हनता का मला मग जावाई मला काही इज्जत आहे का नाही तुम्ही जावाई म्हणून तुम्हाला आणि जर मग पोरगा आता ना आजची धोपटी अरे माझ्यावर काठी उघडली सांगितलं बघा आई सांगित होती तुम्ही मै जावाई आहे पोरवर आजची धोपटी टाकली असती ना पण आता नाही अहो तुम्ही शेकायला बसले काय का माग आर्किस्टाला सुद्धा येत होते माझ्या संग निमे निमे राजच्या तुम्हाला तेवढेच होते की आर्किस्टाला जाय तमाशाला जाय तुम्ही आहे तरी काय कामाचे शो काही ठिकाणी लावण्याचं हे असलं का थिएटर तिथं सुद्धा तुम्ही उपाशी खायच्या लायक अरे तुम्हाला लावण्याचं नाही का ते थिएटर तिथं सुद्धा येत होते माझ्या संग कामाच्या ठिकाणी कुठंच गेले नसतात पण जिथं नको का तिथं पहिले उगच नाही तुम्हाला शाळा नाही काहीच नाही जाताना तर काय करतात तमाशाला तमाशा आर्केस्ट्रा अमक तमक मला तरी काय बुद्धी आली तुमच्या संग लग्न करायची लय मोठा पस्तावा केला ते जाऊ द्या आज लय भारी पिक्चर पाहिला म्या कसा पाहिला पिक्चर एक नंबर पिक्चर होता तू होते का पिक्चर पाहिला आओ लय भारी माझ्यावानीच होता तो हिरो त्यांच्यावानी हिरो तो कोणता हिरो होता काय झालत गाडे ते झोपून पाहिला का उठून बसला बसला पाहिला इष्ट की गली नाही कोणता होता इष्ट की गली नो एंट्री नो एंट्री वेलकम वेलकम हा नाना पाटेकर नाना पाटेकरचा गडी तिकडून आला जा जातून नाना पाटेकरच्या बहिणीच एक तर जमत नव्हतं इकून तिकून तिला पाहुणे पाहायला आले हे अंडरवर्ल्डचे डॉन होते ना त्याच्यामुळे त्यांच्या बहिणीचं लग्न होत नव्हतं इकून तिकून रिश्ता आला तो खुश झाला त्याला वाटलं आता म्या नाना पाटेकरच्या मजनू भाईला म्या त्यांच्या बहिणीला पोरगी पाहिली बहिणीला पोरगी नाही बहिणीला नवरा पाहिला मग त्या बहिणीला नवरा पाहिला त्याला वाटलं म्या लय मोठं काम केलं मजनू भाईच्या मजनू भाई का कोण आहे का मजनू भाई अनिल कपूरला म्हणते काय मजनू त्याला काय म्हणते कडे मजनू उदय शेट्टी तुम्ही चांगलेच पिक्चर पाहतात गाड्या कामच नाही काही नाही हा हा मी म्हणलो मला माहिती आहे सगळं उदय भाई महिने काय म्हणला गाड्या थांब रे तू माझी बोलू नको रे बडबड नको करू ना मजनू भाई केस सॉल्व हो गई मजनू भाई महिने बोला काट डालूंगा हमारे मजनू भाई काट देंगे पण ते पाहुणे कोण होते कळी माणसं असे एकदम देवा धर्मातले माणसं आणि खऱ्या रस्त्याने चालणारे अहो ते ऐकलं ना याला काय माहिती यांचं काय भाषण चाललंय इथं
त्यांनी ऐकलं रिश्ता कॅन्सल गेले पाहुणे बिचारे लय वाईट झालं ते पोरीचं एक तर जमत नव्हतं मोडलं ना एक तर तिचं जमत नव्हतं आणि त्याच्यात हे असं गोंधळ झाला लय अवघड झालं लय दुःख झालं पाहुण्याला त्याच्यामुळे पाहुणा दारू पिऊन दुःख झालंच मला झालं झालं म्हणून दारू पिऊन आले म्हणून दारू पिऊन आले ना अरे नाना पाटेकर ते आपलेच माणसं आहे त्यांना दुःख झालं म्हणजे मला झालं झालं का दुःख मग फटकूनच काढीन तुला मध्ये बोलली दा ती काठी मी फेकून नाही नाही ती काठी लागते मला आधाराला मी आहे ना पोरग असताना दारुड्या माणसाचा लय राग येतो मला लय राग येतो दारुड्या माणसाचा कशाला प्यावा अहो त्याचा घरी खायला आणावा ना एवढं तर कळत ना अरे मी काय रोज पियतो खरे देऊ का फटका ठेवू अरे तुला दुसरं सांगायचं राहिलं ना एक ये तर लय भारी आहे अरे यो मजनूच झालं का आता मजनूच झालं नाही उदयचं झालं राहिला मजनू भाई अहो मजनू भाईच काय झालं माहितीये का मजनू भाईने घुंगरूला फोन लावला घुंगरू शेठ तो राहतो त्याचं मोठं दुकान बर का कपड्याच यांनी लावला स्टाईल मध्ये फोन आता डॉन पण त्याला काय माहिती डॉन यांनी लावला फोन हॅलो मी मजनू भाई बोल रहा हूँ मजनू भाई ते म्हणतो कोण मजनू भाई मी नाही जाता मजनू भाई को जे खोका का पाच छोका का काय छोका म्हणला काय नू ते खोका मागताय म्हणे बर का मग तो म्हणे अरे भो तेरा बाप या छोडके गए तर तेरी मा असं म्हणला इकडे फोन स्पीकर वर होता याला वाटलं मी डॉन आहे सगळ्यांनी ऐकलं नाना पाटेकर चहा प्यात बेटा हसला ना सगळे हसले त्याला मग त्याला राग आला मग त्यांनी त्याचे गुंडे घेतले आणि असं गेला असं गेला लगेच कोणी घागरे वडीत कोणी हे वडीत सगळं गोळा केलं सामान त्याच घेऊन आले घरी घेऊन नाही आले मग पाहिजे काय झालं मग घुंगरू घुंगरू आला घुंगरूला वाटलं आता मेलो मी आता सगळं समाप्त झालं घुंगरू कसं म्हणतो की गली बिची नो त्या डान्स करायला लावला नाही नाही मी नाही पडत पाहुण्याला हसायचं पिक्चर अरे मला लुटलं का लुटलं का तुम्ही पडायला लागले होते ना तू असं लय मी जस काय लय एवढा असले नको बर का नाही नाही सरकराम माझ्यात मी अजून पाच माणसं जागेवर ठेवून देईन इथं हा इतकी माझ्यात ताकद आहे आधीच पडू राहिले कस काय पडेल मी हा बसलो कस काय होता पिक्चर दारू पिऊन आले घरचे काम पण ते दिलं सोडून मजनून असं केलं उदय शेट्टी ना असं काय ते आपली कामाला येणार तसं बोलायचं नाही कसं बोलायचं आज ते एवढे कष्ट घेतले मेहनत घेतली त्यांना मी जर पाहायला नाही गेलो तर कस काय होईल पुढे कस काय त्यांना इन्कम भेटन मी नको म्हणतो देत आहे बापाला नको म्हणलं काय चांगलं नाही पोरग जावे नको कोण म्हणलं तुम्हीच मला फोन केले बळबळ मी नको म्हणलो होतो मी होऊन त्या टायमाला असे उमरेला तशी माती ठुई ना सासूबाई आमको तमक मामी मामी आणि आमचा करोडोचा बिझनेस आहे काय फसले बाई मी करोडोचा बिझनेस नव्हतं म्हणलं बर का बाबा खोटं बोलू नका मला माऊली म्हणते तुम्ही दारू पेलेले तुम्ही काय का दारू पेल्यावर मी खरं बोलतो हा तुम्हाला खरं सांगतो मी दारू पेलो तर पेलो पेलो खरं बोलतो मी असं म्हणलो नव्हतो करोडोचा बिझनेस आहे मी म्हणलो होतो माझा कार होडीचा बिझनेस आहे लहान घ्यायची आणि मोठी करून निघायची कार होडीचा बिझनेस तुम्ही करोडोचा ऐकला असेल मला म्हणले होते नको ते मला कळलंच होत असं होणार आहे म्हणून कसं होणार आहे काय नाही होणार जा झोपा आतमध्ये माझ्यासारखा भेटला असता का नाही नाही शोधून भेटला नसता शोधून तुमच्या सारखा असं अख्ख्या महाराष्ट्रात नसता भेटला आम्हाला कस काय भेटन आज कोण जीवलं होतं एवढं राहिले काय काम करू लागली आणली तिच्या शब्दांनी थोबडीत आणली देत का हा मी हाताने नाही पायाने कधी नाही आणलं तुला तुला मारलं कधी म्या नाही तुमची काय टप्पर आहे माय लेकीला मारायची मी कशी डेंजर आहे मग माय पुरीला हात लावल्यावर तुम्हाला कोण घाबरत आहे
म्हणजे असं काठी हातात घेतली म्हणजे मी काय भेन का काय मी जाऊ का इकडे सरची तिकडून जाऊन मी कशी माय पोरी हात लावून दाखा फक्त तुम्ही जाते पडते ते पाटे बिट्यावर धर घरात झोपू घालताना चालल्या का गाय खाली गेली धर 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 फूल बेशरमच दिलत बेशरम म्हणजे तुला नाही म्हणत मी तुला बेशरम सुद्धा म्हणत नाही फूल बेशरमच दिलत तुला मी तरी वास घेतला त्याचा मी म्हणलं वास कमून येईन काही ना बाई याचा वाला मला वाटलं काही गुलाबावर निगळा असेल काही फूल तर मला तरी काय माहिती मी शाळेतच होता वा तुम्ही रानातून आणलं इकडे पुढे शाळेत आणताना आणलं होतं काय कुठून तू मी नाही देऊन आणलं होतं ते आणि तसंच खिशात घालून म्हणलं आता कुठे गुलाबाचं नाही पाहायचं म्हटलं तर एक केलं बाई मी लग्नाला मला पैसा लावला मग एकूण तर एक लेकर तर वाटोळ झाले डायलॉग सांगायचं विसरलो मी म्हणून तुम्हाला सांगायला बाहेर आलो तुमचे डायलॉग सुधार जाओ वरन हम सुधारने पर उतरे तो बहुत नुकसान हो जाएगा त्याच्यातलं ते गाणं कोणतं सगळे कोणतं हा ते ना कैसा है हम दम जैसे चमके धूप में है शबनम नम अरे तू काय रवडती मी दारू राय करे हां आईचा अंगर पडतं तिकडं पाय पोरगी पाय मोबाईल हातात अरे एवढी एवढी पोरगी 5-6 वर्ष तिच्या हातात एवढा मोठा मोबाईल अरे आमच्या काळात हे बघ असा मोबाईल होता चू 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 धूम चाले धूम चाले धूम तोच घेऊन हिंडायचो लय मजा वाटायची त्याच्यातच आता निघलेत मोबाईल त्या काळामध्ये घरात फोन होते हे फोन मध्ये काळा ना वळा ना काही काय एडपट फोन आहे काही नाही मी झोपत होत तुम्ही सुधीवर तर पाहिजे ना कळायला लेकरांना कळू राहिला नाही यांना कळा ना काही कपडे घेवायचे असं दारू पिऊन पडल्यावर काय कळायचंय धर बाई मोबाईल तू घरात खुशीचा पाणी वाटे पाहुणे बेकर बादली वर तुला दिलता म्हणलं तर दिलं तुम्हाला भाकर खायची का आता एकदा भाकरी बंद करून टाकी ना अगं भाकरी पण त्याचं काही नाही हो ना कुठे जायची रे पहा तुमचे लाडाय जावय कसे दारू पिऊन पडलेत जावा उठवा त्यांना एक तासापासून येऊन पडलेत बसू दे मला दारूचा लय राग येतो मला दारूचा राग येतो का पेतडे माणसाचं भे वाटत आहे माळ म्हणे आणलं पिक्चर मध्ये डायलॉग चालू आहे चला त्यांना उठवा आपण दादा नाही जाय तू खेळायला त्यांना उठवा बर पाहिजे उठवायला जाय बर पुढं अहो इकडे ना पाहुणे पावणे हो मोठे पटकन जावई काय खाऊ राहिले का तुम्हाला पावणे पटकन जावई जावई